नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे स्वागत। यावर्षी 7 जूनला पावसाने हजेरी लावली, मध्यंतरी पावसाने दडी मारली आणि आता काढणीच्या हंगामाला पावसाने पुन्हा मुसंडी मारली अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। मध्यंतरीच्या काळात 29% उणे पाऊस जिल्ह्यात असल्याचा अंदाज हवामान खात्याने नोंदवला होता। ऑगस्टच्या अखेरीस पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली। सप्टेंबर मध्यमपर्यंत हा पाऊस बरसत राहिला, यामुळे पावसाचा फटका टक्केवारीच्या क्रमही भरून निघाला। यवतमाळ हवामान खात्याने यावर्षी पाऊस वार्षिक सरासरी ओलांडेल असा अंदाज व्यक्त केला होता। हवामान खात्याचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे। सप्टेंबर महिना संपण्याच्या स्थितीत असताना जिल्ह्यात 99.3% पावसाची नोंद झाली आहे, यामुळे जिल्हा लवकरच वार्षिक सरासरी ओलांडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। यासोबतच परतीचा पाऊस बाकीच आहे, यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे म्हणून या वर्षीचा पाऊस उभा आहे। यावर्षी 7 जूनला पावसाने हजेरी लावली होती, मध्यंतरी पावसाने दडी मारली आणि आता काढणीच्या हंगामाला पाऊस पुन्हा मुसंडी मारली अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। मध्यंतरीच्या काळात 29% उणे पाऊस जिल्ह्यात असल्याचा अंदाज हवामान खात्याने नोंदवला होता। ऑगस्टच्या अखेरीस पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली। हा पाऊस सप्टेंबर मध्यापर्यंत हा पाऊस बरसत राहिला, यामुळे पावसाचे उणे टक्केवरचा क्रमही भरून निघाला। या अतिरिक्त पावसामुळे पिकाचे मात्र मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे। यातून शेतशिवारातील पिके सावरणे शक्य नाही। ऑक्टोबरमध्ये सरासरी 100% गाठण्याची अपेक्षा आहे, तर पाऊस वार्षिक सरासरी ओलांडतो आहे। सप्टेंबर मध्यापर्यंत हा पाऊस बरसत राहिला, यामुळे पावसाचे 19% क्रमही भरत चालला आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।